नमस्कार वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हाताचा काळवटपणा कसा घालवावा तर बऱ्याच बायकांच्या मला रिक्वेस्ट येतात की हाताचं पायाचं टॅन कसं कमी करावं बेसिकली हाताच्या टॅनबद्दल खूप जास्त रिक्वेस्ट येतात आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपली जी स्किन आहे ती स्विमिंग करण्याने किंवा थंडीमध्ये देखील किंवा उन्हाळ्यामध्ये खूप लवकर टॅन होते खूप लवकर हात काळे पडायला लागतात तर अशावेळी त्यांची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व घरगुती गोष्टी वापरून हँड पॉलिशिंग दाखवणार आहे जे तुम्हाला नक्कीच घरी करायला आवडेल आणि ज्याचे रिझल्ट तुम्हाला इन्स्टंटली देखील बघायला मिळतील सोबतच हे जे हँड पॉलिशिंग आहे किंवा या टॅन रिमूव्हल रेमेडीज आहेत या जर तुम्ही वीकमध्ये एकदा केल्या दर विकला तर याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि थंडीमध्ये म्हणजे तुमचे हात आणखीन सॉफ्ट आणि स्मूथ होण्यासाठी देखील हे जे हँड पॉलिशिंग आहे ते खरंच तुम्हाला खूप मदत करेल आणि असं जास्त कॉम्प्लेक्स याच्यामध्ये केलेलं नाही खूप सिम्पल ठेवलेले आहेत स्टेप्स सो तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला सगळ्यात आधी आपल्याला हातांना क्लीन करून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छान क्लिन्झिंग मेथड तुम्हाला दाखवणार आहे जी खूप इझी आहे आणि नेहमीपेक्षा वेगळी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा बाउल तुम्ही इथे पाणी घ्या आणि या पाण्यामध्ये मी आता ॲड करणार आहे बॉडी वॉश तर कोणतंही तुमच्या आवडीचं वॉश घ्या मी इथे बर्ड्स अँड बेरीजचं हे अर्गन ऑइल असलेलं बॉडी वॉश घेतलेलं आहे सो हे माइल्ड आहे म्हणून मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता जर तुमच्याकडे बॉडी वॉश नसेल तर तुम्ही साबणाचा सा देखील वापर करू शकता तर या पाण्यामध्ये मी हे बॉडी वॉश टाकलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि यांना खूप छान मिक्स करायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघताय खूप छान फेस आलेला आहे फोम झालेला आहे आणि आता याने आपले हँड्स आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत याच्यासाठी तुम्हाला आणखीन एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लुफा तर मला असं वाटतं की लुफा असेल तर खूप चांगलं आहे किंवा एक स्टोन येतो बॉडी स्टोन त्याने देखील तुम्ही तुमची स्किन घासू शकता तर लुफा मी घेतलेला आहे या फेस झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला हा लुफा टाकायचा आहे आणि या लुफाने आपल्याला आपल्या हातावर छान स्क्रब करून घ्यायचा आहे मसाज करून घ्यायची आहे तर तुम्ही बघताय म्हणजे आपण इथे आपले हँड बेसिकली धुवून घेत आहोत पण सोबत मी लिंबाचा रस टाकलेला आहे त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती खूप छान पद्धतीने क्लीन होणार आहे सोबतच डेडस्किन देखील स्किनवरची रिमूव्ह होणार आहे सो खूप छान पद्धतीने लुफाने तुमच्या हातांना इथे घासून घ्या तुम्ही बघताय लुफाला खाली बुडवत जा आणि छान हातावर घासत जा सो ही प्रोसेस केल्यामुळे तुमच्या हातावरची स्किन रिमूव्ह होईल हात एकदम छान स्वच्छ होतील आणि जी काळी स्किन पडलेली असते बेसिकली आपल्या कोपरांवर तर ती देखील थोडीशी लायटन अप व्हायला मदत होते सो इथे तुम्ही तुमच्या नेहमीच्या बाथ रुटीनमध्ये हा लुफा ॲड केला आणि अशा पद्धतीने तुमच्या हातावर घासला तर त्याचा देखील खूप फरक तुम्हाला जाणवेल आणि हळूहळू तुमच्या कोपऱ्याची जी काळी स्किन आहे किंवा हातावरची जी काळी स्किन आहे ती कमी व्हायला मदत होईल सो so, तुम्ही इथे बघताय या लुफाने मी माझ्या पूर्ण हातावर छान पद्धतीने स्क्रब करून घेत आहे आणि हे स्क्रब आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर साध्या पाण्याने हात वॉश करून घ्या आता आपली इथे फर्स्ट स्टेप झालेली आहे आणि आता सेकंड स्टेप आपण करणार आहोत ती म्हणजे स्क्रबिंगची जी खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या हाताचा काळवणपणा कमी करण्यासाठी सो इथे मी घेतलेला आहे राईस फ्लार म्हणजेच तांदळाचं पीठ जे आपल्याला घ्यायचं आहे दोन मोठे चमचे आता फेस स्क्रबची जी क्वांटिटी आहे ती आपण नेहमी कमी घेतो पण आपण हँडसाठी स्क्रब बनवत आहोत सो क्वांटिटी आज मी इथे जास्त दाखवत आहे सो इथे मी दोन मोठे चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कॉफी सो कॉफी जी आहे ती अगेन डेडस्किन रिमूव्ह करायला खूप जास्त हेल्प करते आणि एक इन्स्टंट शायनिंग तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या हातावर दिसते त्याच्यामुळे कॉफी इथे मी ॲड करणार आहे ती आपल्याला टाकायची आहे एक मोठा चमचा त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट तो म्हणजे तिळ तेल तर तिळतेल तुम्ही इथे घेऊ शकता किंवा ऑलिव्ह ऑइल उल जे असतं ते पण तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल उल। या दोघांमधला कोणताही ऑप्शन तुम्ही चूज करा तुम्हाला जे तेल आवडत आहे ते घ्या जे ऑलिव्ह ऑइल उल आहे ते इतकं ऑइली स्किनला करत नाही पण तिळतेल आहे ते छान एक शाईन देतं आणि थोडंसं ऑइली असतं सो तुमच्या आवडीप्रमाणे तेल निवडा इथे मी तिळ तेल घेतलेलं आहे ते देखील दोन चमचे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे मध मध आपल्याला साधारण थ्री फोर्थ चमचा घ्यायचा आहे म्हणजे एक पूर्ण भरून नाही घेतला तरी चालेल तर त्याच्यानंतर आता मी शेवटी याच्यामध्ये टाकणार आहे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल तुम्ही कोणताही एखादा टोनर देखील याच्यामध्ये टाकू शकता तर ते आपल्याला साधारण एक ते दोन चमचे इथे घ्यायचा आहे आणि या सर्वांना छान पद्धतीने मिक्स करा आणि मी तुम्हाला सांगते या स्क्रबनेस तुम्हाला खूप जास्त छान रिझल्ट्स मिळतील पण आपण पुढे आणखीन एक स्टेप करणार आहोत पण हे स्क्रब आता तुम्हाला तुमच्या हातावर छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि खूप वेळ मस्त मसाज करायची आहे स्क्रब करून घ्यायचा आहे तर त्याच्याने अगेन तुमची जी पण डेडस्किन आहे हातावर आलेली ती कमी होते तर तुमच्या हातावर जे पण टॅन आलेला आहे तर हे जे स्क्रब आहे हे केल्यामुळे ते टॅन खूप प्रमाणात कमी दिसायला लागतं खूप छान पद्धतीने मसाज करा आपण याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे जे तुमच्या स्किनला ड्राय बनवणार नाही आणि याच्यामध्ये राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ देखील आहे जे अगेन स्किन लाईटनिंगसाठी वापरलं ला जातं आणि सर्वच इन्ग्रिडियंट्स जे आहे ते खूप बेनिफिशियल आहेत स्किन लाईटनिंगसाठी सोबतच सॉफ्ट स्मूथ हँडसाठी देखील साधारण पाच मिनटं तुम्हाला स्क्रब करायचं आहे तर स्क्रब आता इथे आपला झालेला आहे आणि हात तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहेत कोमट पाणी वापरलं तरी चालेल किंवा नॉर्मल पाणी वापरा हात स्वच्छ धुऊन झाल्यानंतर तुम्ही इमिजिएटली हातांवर शाईन बघू शकता जे आपण तेल वापरलं होतं किंवा कॉफी वापरली होती त्याने हातावर इमिजिएटली शाईन दिसायला लागते तर आता स्क्रब झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे हँड पॅक आता आपल्याला हँड पॅक लावायचा आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान पद्धतीने खूप ट्विस्ट देऊन मी बनवलेला आहे सो याच्यासाठी आज मी घेतलेला आहे व्हीट फ्लार म्हणजेच गव्हाचं पीठ सो गव्हाचं पीठ इथे आपल्याला घ्यायचं आहे साधारण तीन चमचे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे बेसन जे आपल्याला मोठे दोन चमचे घ्यायचं आहे बेसन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हळद म्हणजे टर्मरिक जी आपल्याला अगेन थ्री फोर्थ स्पून घ्यायची आहे कारण आपला हँडपॅक भरपूर आहे त्याच्यामध्ये हळदीचं प्रमाण आपल्याला इथे थोडंसं वाढवायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिल्क म्हणजेच दूध सो कच्चं दूध इथे मी घेतलेला आहे फुल फॅट दूध घेतलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गाईचं दूध देखील घेऊ शकता आणि हे आपल्याला साधारण पाच मोठे चमचे घ्यायचं आहे ॲक्च्युली या दुधातच आपण आपला पॅक बनवणार आहोत त्याच्यामुळे दूध आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे सो so, पाच ते सहा चमचे इथे दूध घ्या आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी टाकणार आहे व्हायटमिन ई e कॅप्सूल्स व्हायटमिन ई e कॅप्सूल्स तुम्हाला ड्रग स्टोअरमध्ये म्हणजेच मेडिकलमध्ये भेटून जाईल तर दोन व्हायटमिन ई e कॅप्सूल मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि या पॅकला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे आपला हा हँडपॅक रेडी आहे जो खूप छान रिझल्ट देतो आणि इन्स्टंट रिझल्ट देतो आणि हा जो पॅक आहे हा तुम्ही चेहऱ्याला देखील लावू शकता कारण आपण हा हँडपॅक आता लावून घेऊयात आपल्या हातांना तर इथे दोन्ही हातांना मी बोटांच्या मदतीनेच हा हँडपॅक लावून घेतलेला आहे तुमच्याकडे ब्रश असेल तर डेफिनेटली तुम्ही वापरू शकता किंवा कोणी हेल्पला असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही हा हँडपॅक लावून घेऊ शकता जास्त इझी जातं आणि मी बोटांच्या मदतीनेच छान हा हँडपॅक लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला इथे थांबायचं था आहे नह पॅक पूर्ण सुखू देऊ नका आता याच्यामध्ये हीच मेन गोष्ट आहे की पॅक आपल्याला पूर्ण सुखवायचा नाही तर दहा ते पंधरा मिनटाच्या आत तुम्हाला हा पॅक थोडंसं पाणी लावून छान मसाज करून काढून घ्यायचा आहे सो याने काय होतं ज्या पण गोष्टी आहेत त्या आपल्या स्किनला खूप छान पद्धतीने भेटतात आपण व्हायटमिन ई टाकला आहे मिल्क आहे सो त्याने जेव्हा आपण मसाज करतो हातांना तेव्हा आपली स्किन लाईटनिंग व्हायला खूप जास्त मदत होते सो टेप ही जी टिप आहे ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि छान पद्धतीने मसाज करून 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 मग हा हँडपॅग तुम्ही धुवून घ्या तर याच्याने तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट बघायला मिळतील म्हणजेच तुमच्या हाताचा काळवणपणा भरपूर प्रमाणात कमी झालेला असेल सोबतच तुमचे हात म्हणजे मॉइश्चरायझर न लावता देखील छान सॉफ्ट स्मूथ होतील आणि शाईन देखील करतील आणि हाताचा काळवणपणा देखील कमी झालेला असेल तर ही आपली लास्ट स्टेप होती पण हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला छान मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावून घ्यायचं आहे so, सो इथे मी माझ्या हातावर छान एक बॉडी लोशन घेतलेला आहे आणि पूर्ण दोन्ही हातांना व्यवस्थित ते लावून घेतलेलं ला आहे तर त्याच्याने काय होईल माझे जे हात आहेत ते जास्त वेळापर्यंत हायड्रेटिंग राहतील मॉइश्चरायज राहतील आणि येस इथे आपला हँड पॉलिशिंग झालेला आहे सेम स्टेप तुम्ही तुमच्या पायांसाठी देखील यूज करू शकता सो मला असं वाटतं खूप रिक्वेस्टेड आणि छोटासा हा हँडकेअर केअर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हाताची डेफिनेटली आपण काळजी अशीच घेतली पाहिजे हिवाळ्यामध्ये बेसिकली आणखीन घेणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरला असावा जर असं असेल तर प्लीज लाईक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या माझे व्हिडिओ बघत राहा